नमस्कार, मी जान्हवी पाटील आणि दैनिक बोंबाबोंमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मंडळी, स्वप्न प्रत्येक माणसाची असतात, मग तो एका गरीब घरातला असू दे किंवा एका श्रीमंत घरातला. तसंच एका स्त्रीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या कपाटात एक पैठणी पाहिजे, ते पण एक सुंदर पैठणी. अशाच एका पैठणीची गोष्ट घेऊन शंतनू रोडे सर आले आहेत. एक गोष्ट पैठणीची, गोष्ट एका पैठणीची, हा सिनेमा घेऊन ते आलेले आहेत. आणि त्याच निमित्ताने आपण आज भेटतोय सायली संजीवला. तुमचं दैनिक बोंबाबोंमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. एक नॅशनल अवॉर्ड मिळालेला असा हा चित्रपट आहे, काय सांगशील? म्हणजे कसं काय झालं हे सगळं, किंवा एका पैठणीबद्दल काय सांगशील? मी मुख्यतः ते विचारते की तुझ्या ह्या चित्रपटाच्या अगोदर आणि चित्रपटाच्या नंतर पैठणीचं महत्त्व काय झालंय? दोन्ही प्रश्नांची उत्तरं देते मी. पहिले तर राष्ट्रीय पुरस्काराचं उत्तर देते की जितकी पैठणी विणायला मेहनत लागते ना, तितकीच सिनेमा करायला, म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासाठी जो सिनेमा करायला लागतो त्या सिनेमासाठी मेहनत लागते. सो दोन्हीकडे मेहनत खूप आहे. पैठणी विणतानाही खूप मेहनत करावी लागते आणि आज सिनेमा बनवतानाही खूप मेहनत करावी लागते. आणि मग त्याचं जे बक्षीस मिळतं किंवा त्याचं जे फळ मिळतं त्या मेहनतीचं, ते असं असतं. आणि पैठणीचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व खूप होतं आधीपासून. मला, मी एकही पैठणी विकत घेतलेली नाही आहे. मला ते मिळाल्या आहेत सगळ्या पैठण्या विकत, गिफ्ट मिळाल्या आहेत, सॉरी. तर मला खूप वेळापर्यंत कळत नव्हतं का, म्हणजे मला एवढ्या, मी जिथे जिथे मी उद्घाटनाला जायचे तिथे तिथे मला पैठणी मिळायची. पहिली पैठणी मिळाली होम मिनिस्टरची, महा होम मिनिस्टरची, आमच्या सगळ्या नायक नायिकांचं झालं होतं झी मराठीच्या निमित्ताने. तर तेव्हा पहिली पैठणी मला मिळाली, महा पैठणी, काळ्या रंगाची, संक्रांतीची. आणि नंतर मला पैठणी, मी जिथे जिथे उद्घाटनाला गेले तिथे मला पैठण्या मिळाल्या. मी कुठल्या तरी एखाद्या इव्हेंटला गेले तिथे मला पैठणीने सन्मानित करायचे. मला कळायचंच नाही की एवढ्या पैठण्या, तर लोक माझ्यावर जळायला लागली, माझे मित्रमैत्रिणी, की काय हे, तुला काय पैठण्या मिळतात, तुला कशा काही पैठण्या मिळतात? म्हटलं आता देत आहेत लोक, मी काय करू? मग 3 वर्षापूर्वी 2019 जेव्हा अक्षय बर्दापूरकर सर, आमचे जे निर्माते आहेत, त्यांनी जेव्हा मला सांगितले की ही गोष्ट ऐक आणि मला माझी, मला असं वाटतं की ही तू करावी आणि ही तूच करावीस, तर हा त्यांचा विश्वास होता. आणि त्या दिवशी मला कळलं की मला आयुष्यात पैठणी का मिळते, कारण ही गोष्ट एका पैठणीची माझ्या नशिबात होती आणि त्यामुळे मला आयुष्यात माझ्या इतक्या पैठण्या भेट म्हणून मिळाल्या आहेत. तर त्याचं कनेक्शन असतं. कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही, त्याला काहीतरी कारण असतं आणि त्याला काहीतरी एक बॅकस्टोरी असते आणि काहीतरी कनेक्शन असतं. जे माझं गोष्ट आहे, म्हणजे जे माझं पैठणीचं होतं आणि तीच माझी पैठणीची गोष्ट आहे की मला कायम मिळत राहिल्या. आणि का मिळत राहिल्या, तर माझ्या नशिबात हा सिनेमा होता आणि त्यानंतरचं तर माझं आयुष्यच वेगळं आहे. जसं की आपण बघितलंय, नॅशनल अवॉर्ड भेटलाय सिनेमाला, राष्ट्रीय पुरस्कार मिळणं म्हणजे लोकांचा एक समज झाला की काहीतरी थ्रिलिंग असेल, ॲक्शन असेल, हे असेल. पण ट्रेलरमध्ये आपण जसं की बघतो, एकदम साधा सोप्पा पण खूप सुंदर असा सिनेमा आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे तू प्रेक्षकांना काय सांगशील? मला असं वाटतं की खरंच ज्युरी झालंय आजकाल की राष्ट्रीय पुरस्कार भेटतोय म्हणल्यावर काहीतरी वेगळं असणार सिनेमामध्ये, काहीतरी वेगळं असणार ते येस आहे. पण एवढा साधा सोप्पा सुंदर सगळ्यांना समजेल असा सिनेमा आपण म्हणू शकतो याला. तूच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय सगळं, कारण मी सगळ्या ज्युरीजचे, सगळ्या परीक्षकांचे मनापासून आभार मानते. मला माहीत नाही आहेत कोण परीक्षक होते, मला नावं इतकी माझे परिचित नाही आहेत, कारण अर्थातच मी इतके वर्ष काम नाही करत आहे या क्षेत्रात, तर ओळखवायला मला वेळ लागेल. पण खूप दिग्गज मंडळी आहेत अर्थातच, आणि परीक्षकांचे मी मनापासून आभार मानते, कारण साध्या सरळ सोप्या गोष्टीला आणि सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो हे त्यांनी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलं. आणि ही किती मोठी गोष्ट आहे. सतत आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून आपण, चला आता आम्ही काहीतरी वेगळं करतो आणि राष्ट्रीय पुरस्कार पटकवतो, असं दरवेळी करणं गरजेचं नाही आहे. ध्यानीमनी नसताना चालून आलंय. आणि म्हणजे त्यांना सुद्धा काहीतरी सोपं साधं बघायचं होतं जे इतक्या वर्षात आपण दिलं नाही आहे. 500 ते 600 सिनेमांमधून एक असा सिनेमा सिलेक्ट होणं खूप खूप, म्हणजे आपण शब्द पण नाही आहेत त्या गोष्टीला. अशी नाही, मला आत्ता कळतंय 500-600 सिनेमांमधून हा सिलेक्ट झालेला आहे. तर ते त्याच्यासाठी मेहनत लागतेच.
पण त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला लागतात आणि प्रत्येक वेळी काहीतरी गाजावाजा करून आणि प्रत्येक वेळी काहीतरी थ्रिलर सस्पेन्स आणि ॲक्शन दाखवूनच किंवा डार्क दाखवून किंवा आर्ट फिल्म दाखवूनच त्याला पुरस्कार मिळतो असं नाही आहे. एखादी साधी गोष्टसुद्धा तुम्हाला मनाला भावू शकते आणि कदाचित तीच जास्त भावू शकते. जसं की आपण तुझ्या चित्रपटात बघतोय की सुब्रत, किंवा मला जास्त असं वाटतं की साधी गोष्ट साकारणं जास्त कठीण असतं असं पण असू शकतं. असं असतं कारण तुम्ही जितकं साधं करायचा प्रयत्न करता साधी पोळी कोणाला जमत नाही. तर तसंच आहे, साधी गोष्ट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे साकारणं. आपण जसं की बघितलं की सुब्रत सोबत तुझा आता परत एकदा हा सिनेमा आहे, तुम्ही आधी देखील दोघांनी एकत्र काम केले, यावेळेस काही फायदा झाला का, म्हणजे सोबत काम करून काही फायदा होतो का आपल्याला? फायदा हा अनुभव कसा होता, हे काहीतरी वेगळी गोष्ट आहे. फायदा मला खूप होतो सुब्रत सरांसोबत बरोबर काम करून कारण ते प्रशिक्षित नट आहेत. NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते तिथले विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना एका प्रशिक्षित नटाबरोबर काम करणं काय असतं ते मला कळतं आणि खूप मजा येते, छान वाटतं. मला त्यांचा प्रामाणिकपणा आवडतो, त्यांची चिकाटी आवडते, डेडिकेशन, पॅशन, माय गुडनेस. ते सीन संपल्यानंतरसुद्धा त्या विचारत असतात की मी आता अजून काय छान केलेलं करू शकतो. कदाचित मी शिक्षण घेतलं नाही आहे या क्षेत्राचं, अभिनयाचं, त्यामुळे मी कदाचित सीन संपला की मी लगेच चेंज होत असेल, अच्छा आता काय वेगळं करायचं आहे, आता काय दुसरं करायचं आहे. पण सुब्रत सर तसे नाही आहेत, ते कदाचित आजही विचार करत असतील की 3 वर्षापूर्वी मी जो सीन केला त्याच्यात मला काही वेगळं करता, अरे यार असं करता आलं असतं. तर मला हे मी आता थोडं त्यांच्याबरोबर काम करताना मी हे शिकण्याचा प्रयत्न करते, अजून पूर्ण आलेलं नाही आहे ते प्रयत्न चाललं आहे. चालतील. इंद्रायणीचं पात्र जसं की तू साकारतेस आपल्या सिनेमामध्ये, खूप साधं सोपं आणि ती तिच्या स्वप्नांसाठी कसा खडतर प्रवास करते ते आपण बघतोय. सिनेमा शूटिंग करताना किंवा प्रत्येक गोष्टीत, ती स्क्रिप्ट वाचण्यापासून असू दे किंवा प्रमोशनपर्यंत, अनेक गोष्टी होऊन जातात. त्यातली एखादी कोणती गोष्ट आठवते का तुला की हां हा सीन होता किंवा ही मोमेंट होती की ती मनाला भावली? आत्तापर्यंत खूपदा भावूक झाली आहे सायली या सिनेमाच्या निमित्ताने, पण एखादी अशी मोमेंट जी आत्ता पण लक्षात आहे. राष्ट्रीय पुरस्काराचं तर कोणीच विसरू शकत नाही, मी नाही विसरू शकत. 22 जुलै 2022 मिळाला आणि मी माझ्या वडिलांचा फोटो छातीशी धरून मी रडत होते फक्त, आणि मी हसत होते. हसत नव्हते, इमोशनली आनंदाश्रू काय असतात हे मला त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळलेलं आहे. मला आनंदाश्रू काय, कसं काय रडणार आनंदात, असं होतं खूपदा मला व्हायचं आधी. खरंच प्रामाणिकपणे सांगते, त्या दिवशी मला कळलं की आनंदाश्रू काय असतात, की खरंच तुम्ही आनंदातही रडू शकतात. आणि मला सगळी प्रोसेसच मला लक्षात आहे यार पैठणीची, असं मी तुला एक काढून नाही सांगू शकत की काय माझ्या लक्षात आहे. पूर्ण प्रोसेस माझ्या लक्षात आहे, डे 1 मी शंतनू सरांना कुठे भेटले, त्यांनी मला कसं नरेशन दिलं, इथपासून ते आत्ता आम्ही प्रमोशन दरम्यान कसं गाडीतून प्रवास करताना आम्ही काय डिस्कस करतोय आणि काय आम्ही शेअर करतोय एक्सपिरियन्सेस, ते फार मजेशीर आहे. मी असं ऐकलंय की तुझ्या लुकचा किस्सा काहीतरी वेगळाच आहे, म्हणजे ते असं काही डिसाइडेड नव्हतं? नाही, कधीच नव्हतं. हां, म्हणजे आपण बघतो की नॉर्मल सिनेमांमध्ये ऑलरेडी सगळं खूप प्री डिसाइडेड असतं की हे असंच होणार किंवा ही अशीच असणार, ती अभिनेत्री असू दे अभिनेता असू दे, पण यावेळेस काहीतरी वेगळंच घडलंय. तर दुसरं नरेशन होतं आमचं, आम्ही दुसऱ्यांदा भेटत होतो मी आणि शंतनू सर, आणि ते मला पुन्हा गोष्ट ऐकवणार होते, गोष्ट एका पैठणीची. ते एक नरेशन हा प्रकार असतो ज्याच्यात दिग्दर्शक लेखक तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगतो सिनेमाची, कथानकापासून म्हणजे पटकथेपासून सगळी गोष्ट विथ डायलॉग सगळं सांगत असतात. आणि ते दुसरं नरेशन होतं माझं, आणि मी म्हटलं की मी काहीतरी वेगळं करून जाते. आता याच्यासाठी याचं संपूर्ण श्रेय शुभांगी गोखले यांना, शुभांगी मावशीला, कारण तिच्याकडनं हे माझ्यात आलं आहे आणि ते मला गोष्ट एका पैठणीच्या निमित्ताने मला ते साधता आलं किंवा ते मी ते आचरणात आणू शकले. तर दुसरं नरेशन होतं माझं आणि मी जात होते नरेशनला, तर माझ्या घराच्या जवळ एक छोटंसं मार्केट आहे, तर तुम्ही तिकडे गेले पटकन आणि मी एक साडी घेतली, साधी 500-400 रुपयाची असेल, मला आता किंमतही आठवत नाही पण 1000 वर नव्हती. अजून एक साडी घेतली, त्यानंतर टिकली घेतली,
टिकल्या घेतल्या, बांगड्या घेतल्या दोन सोन्याच्या बेंटिक्सच्या, ज्या आपल्या घरात आई घालते ना रेग्युलर तशी. त्याच्यानंतर मंगळसूत्र घेतलं आणि मी गेले. आणि मी नरेशनला मी म्हटलं सर मी एक गंमत आणली, मी करून बघू का, म्हणून मी ते करून बघितलं. साडी नेसले तर मी एक वन पीस टाईप काहीतरी घातला होता फ्रॉक, पण तो कॉटनचा असल्यामुळे त्याच्या बाह्या इथपर्यंत होते आणि कॉटनचं ब्लाऊज कसं दिसेल तसं तो दिसत होतं. तर त्याच्यावर मी साडी नेसले अशी बांधून बिंधून, तर आणि वेणी घातली, टिकली लावली, नथ म्हणून एक टिकली आणली होती ही अशीच, आता मी ती सगळीकडे कॅरी करते, तर ती आणली आणि मी तयार झाले, मंगळसूत्र घातलं, बांगड्या घातल्या आणि मी तयार झाले. सरांसमोर गेले आणि सर म्हणे हेच हवं आहे आपल्याला, आणि तो लुक तिथे डिसाईड झाला. आणि त्याच्यापुढे तर तोच होता. आमच्या तेजश्री म्हणून आमची कॉस्च्युम डिझायनर आहे, तिने त्याच्यात खूप छान छान गोष्टी ॲड केल्यानंतर, पण बेस हा होता. तो फोटोही आहे माझ्याकडे अजून. आणि ती जी साडी आहे जी मी घेतली होती त्या मार्केटमधनं पटकन, ती साडी म्हणजे तुम्ही जी पोस्टरवर नेली साडी बघता ती, तीच ती साडी होती म्हणजे. वा, एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारेल की वर्ष झालं की ऋतुराजचं सायलीचं काहीतरी आहे, काहीतरी आहे, त्याबद्दल काय सांगशील, म्हणजे तुला काय वाटतंय ते काहीतरी आहे अफवा आहे की खरं आहे की का? ते खरं असतं तर मला काही वाटलंच नसतं ना. मला आत्ता वाईट वाटतंय खूप की आम्हाला जगू देत नाही. अरे खूप मी स्पष्ट बोलते आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर काही असतं तर मला मजा आली असती या गोष्टींची, पण मला आत्ता वाईट वाटतं आहे कारण काही नाही आहे, काही त्याला बेसच नाही आहे. तर ते किती वेळ तुम्ही म्हणजे एखादं अफेअर पण कदाचित इतका काळ टिकणार नाही जितका वेळ ही अफवा टिकते. तर जाऊ द्या आता, म्हणजे आता बास करा. एवढंच मी सांगू शकते माझ्या फॅन्सला, तरी मी एवढंच सांगू शकते की बास आता नाही आहे काही. आणि त्याचं त्याचं आयुष्य चांगलं चालू असेल तर ते चालू द्या. माझं आयुष्य माझं चांगलं चालू आहे तर ते चालू द्या. ह्या गोष्टी आल्याने त्याला कुठेतरी धक्का लागतो, तर त्यामुळे बास झालं आता, खूप झालं काहीतरी, म्हणजे बास कामाच्या बाबतीत ओळखलं जाऊ द्या. हे अशा रूमर्समधनं चर्चा होणं चांगलं नाही आहे. ओव्हरऑल आपल्या चित्रपटाबद्दल आमच्या दैनिक मोमोच्या प्रेक्षकांना काय सांगशील? बघाच, जरूर बघा, कारण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि खूप काही विशेष वेगळं, खूप थ्रिलिंग, खूप ह्यूज ग्रँड असं काही दाखवलेलं नाही आहे. जे तुम्ही रोज बघता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या इतकं साधेपणा. मी या निमित्ताने सगळ्या माझ्या महिला वर्गाला मी विनंती करेन जो मालिका बघतो, कारण तुम्ही मालिका का बघता, कारण तुम्हाला तो साधेपणा, तो सच्चेपणा किंवा तो काय म्हणू आपण, साध्या सरळ सोप्या गोष्टी तुम्हाला सिनेमात बघायला हल्ली मिळत नाही आहेत. खूप काहीतरी वेगळं ग्रँड बघायला मिळत आहे, म्हणून तुम्ही तो साधेपणा शोधता कशात, तर तुम्ही मालिकांमध्ये शोधता. तर तसाच साधेपणा या सिनेमात आहे, म्हणून हा सिनेमा बघा. 2 डिसेंबर 2022 या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे गोष्ट एका पैठणीची. आणि ही सगळ्या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या स्त्रीची गोष्ट आहे, त्यामुळे नक्की बघा. इथून पुढच्या आपल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.